हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय थिंक वेल असाल. तर आज आपण डिस्कशन करणार आहोत की एक आज मी तुम्हाला एक नवी ॲडव्हर्टाईजमेंट बद्दल सांगणार आहेत, जे की डिप्लोमा बेसिसवरती पण वॅकन्सीज आहे आणि बीटेक ज्यांचं झालेलं आहे, बी झाली त्यांच्यासाठी पण वॅकन्सीज आहे. तर नंबर ऑफ वॅकन्सी किती आहे, पोस्टसाठी पेमेंट किती असणार आहे, त्याचबरोबर लिंक कधी स्टार्ट होणार आहे आणि एंड कधी लिंकचा, म्हणजे लिंक कधी संपणार आहे, तर या सर्व डिटेल माहिती सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्हणजेच खरंच त्या वॅकन्सी किती आहे आणि खरं पेमेंट काय असणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल जर कोणी फ्रेंड्स असाल तुमचा डिप्लोमाचा किंवा अदर ग्रुप असेल तुमचा सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकचा, त्यावरती शेअर करा, जेणेकरून बाकीचे विद्यार्थी सुद्धा ज्यांना गरज आहे ते सुद्धा फॉर्म फिल करू शकतात. तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, कशा प्रकारे त्या वॅकन्सीज आहे. लेट्स स्टार्ट. तर स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात की पॉवर ग्रीड यामध्ये वॅकन्सीज आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे, रेफरन्स नंबर दिलेला आहे त्यांनी. तर तुम्हाला क्लिअर कट सांगून देतो अगोदरच की ह्या वॅकन्सीज काही गव्हर्नमेंटच्या नाही, म्हणजेच ॲप्रेंटिसशिपवरती आहे, म्हणजेच काही याच्यासाठी असणार, म्हणजे परमनंट गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज नाही आहे. सो त्यासाठी पहिला डाऊट तुम्हाला क्लिअर करून देतो आणि बघूयात वॅकन्सीज कोणत्या आहेत. तर त्यांनी क्लिअर कर दिलेले ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म 21/7/2021 टू 20/8/2021. तर एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करू शकता. नंतर आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड महाराष्ट्र इंटरप्राइजेस अंडर द मिनिस्ट्री ऑफ पॉवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फ्रॉम प्रोमायझिंग एनर्जेटिक अँड ब्राईट कॅन्डिडेट्स फॉर ॲप्रेंटिसशिप फॉर 1 year ड्युरेशन फॉर इट्स वेस्टर्न रिजन इन फॉलोइंग ट्रेड्स. तर त्यांनी ट्रेड्स दिलेले आहे ग्रॅज्युएट, म्हणजे इलेक्ट्रिकल ज्यांची बीटेक डिग्री झालेली आहे, सो त्यांच्यासाठी 22 नंबर ऑफ दिलेले त्यांनी. 26 दिलेले म्हणजे 26 वॅकन्सीज, SC साठी 3, ST साठी 2, OBC साठी 7 आणि ओपनसाठी 14. नंतर ग्रॅज्युएट सिव्हिल दिलेलं आहे, वरती इलेक्ट्रिकल खाली सिव्हिल नंतर, तर ते टोटल नंबर आहे 4, SC साठी 0, ST साठी 1, OBC साठी 1 आणि अनरिझर्व्ह म्हणजे ओपनसाठी 2. नंतर डिप्लोमा सिव्हिल, म्हणजे ज्यांचा कोणचा डिप्लोमा झालेला आहे, सो त्यांच्यासाठी डिप्लोमा सिव्हिलसाठी वॅकन्सीज 13 आहे, SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे आणि OBC साठी 4 आहे आणि अनरिझर्व्ह म्हणजेच ओपनसाठी 7 आहे. तर पेमेंट पण बघणार आहे आपण लास्टला. डिप्लोमा इलेक्ट्रिकल ज्यांचा झालेला आहे त्यांच्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सीज 13 आहे, SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे, OBC साठी 4 आहे आणि अनरिझर्व्ह म्हणजेच ओपनसाठी 7 आहे. नंतर ग्रॅज्युएट कम्प्युटर सायन्स, ज्यांचं कम्प्युटर सायन्स झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 2, SC साठी आहे 0, ST साठी आहे 0, OBC साठी आहे 1 आणि अनरिझर्व्ह म्हणजेच ओपनसाठी आहे 1 वॅकन्सीज. तर अशा प्रकारे या नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 64, तर 64 आणि SC साठी 6, ST साठी 6, OBC साठी 18 आणि अनरिझर्व्ह म्हणजे ओपनसाठी 18. नंतर आहे स्टेट छत्तीसगड रिजन वेस्टर्न, वरती महाराष्ट्रासाठी होतं, म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि छत्तीसगडसाठी दिलेलं आहे, नंतर मध्य प्रदेशसाठी दिलेलं आहे आणि गोवा रिजनसाठी पण दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या डिटेल वॅकन्सीज त्या होत्या. तर जेणेकरून ज्यांना रिअल अर्जंट रिक्रुटमेंट, म्हणजे अर्जंट गरज आहे खूप, तर त्यांच्यासाठी या वॅकन्सीज आहे, म्हणजेच ज्यांना सध्या जॉब करायचे आहे, सो त्याच्यासाठी या ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे. नंतर बघूयात आपण यामध्ये. नंतर त्यांनी दिलेलं आहे की ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल, म्हणजे ज्यांचा बीटेक झालेला आहे, फुल टाईम 4 years कोर्स बीटेक BSc इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, 15,000 रुपये पेमेंट असणार स्टार्टिंग. नंतर ग्रॅज्युएट सिव्हिल, फुल टाईम 4 years कोर्स बीटेक BSc इंजिनिअरिंग इन सिव्हिल इंजिनिअरिंग, 15,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट. नंतर डिप्लोमा इन सिव्हिल, फुल टाईम 3 years कोर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, 12,000 रुपये. नंतर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, फुल टाईम 3 years कोर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, 12,000 रुपये स्टार्टिंग आहे. ग्रॅज्युएट कम्प्युटर सायन्स बीटेक BSc इंजिनिअरिंग इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, 4 years फुल टाईम कोर्स, तर 15,000 रुपये पेमेंट असणारे स्टार्टिंग्स. नंतर HR एक्झिक्युटिव्ह, तर याच्यासाठी असणारे 15,000 रुपये, ज्यांचं की पर्सनल मॅनेजमेंटमधून झालेले 2 years फुल टाईम कोर्स, तर त्यांच्यासाठी आहे. नंतर त्यांनी काय दिलेलं, वेटिंग ऑफ द रिझल्ट ऑफ देअर फायनल एक्झामिनेशन नॉट कम्प्लिटेड 18 years ऑफ एज अंडर, म्हणजे असं काही थोडाफार क्रायटेरिया पण दिलेले त्यांनी की इलिजिबिलिटी थोडा नॉर्मल क्रायटेरिया आहे, ज्यांना खरंच अर्जंट गरज आहे, सो त्याच्यासाठी ग्रेट अपॉर्च्युनिटी, म्हणजेच सध्याच्या काळामध्ये पार्ट टाईम जॉब करून पण स्टडी करू शकतात त्यांच्यासाठी आहे.
तर जनरल इफ एनी कैंडिडेट फाउंड नॉट एलिजिबल प्रोवाइडिंग द फॉल्स इन्फॉर्मेशन डॉक्यूमेंट्स आर नॉट ऑर्डर शैल बी डिस्क्वालिफाइड ऐट एनी स्टेज ड्यूरिंग द एंगेजमेंट प्रोसेस और ड्यूरिंग द पीरियड ऑफ एंगेजमेंट. तर त्यांनी त्यांचा क्रायटेरिया दिले. प्लीज नोट दैट ऑन कम्प्लिटेशन्स ऑफ द पीरियड्स ऑफ अप्रेंटिसशिप्स ट्रेनिंग इन पॉवर ग्रिड द अप्रेंटिस शैल हैव नो क्लेम व्हाट इज सोयर फॉर एनी एम्प्लॉयमेंट्स इन दिस ऑर्गनायझेशन. तर प्रोसिजर पण दिलेली त्यांनी, सिलेक्शन प्रोसिजर कशाप्रकारे असणार आहे, कशाप्रकारे शॉर्ट आउट करणार आहे, तर डिटेल ही माहिती दिलेली त्यांनी आणि लिंक पण दिलेली पुढच्या पेजवरती आपण बघणार आहोत लिंक. तर ऑन सक्सेसफुल कम्प्लिटेशन्स ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिशन ऑफ मेडिकल सर्टिफिकेट इन खाली प्रकारे दिलेले त्यांनी की अप्लाय टाईम दिलेले त्यांनी. कँडिडेट शूड नॉट बी फर्स्ट रजिस्टर दिमसेल्स अँड कँडिडेट इन द वेबसाईट ऑफ. तर वेबसाईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. खाली प्रकारे ती वेबसाईट दिलेली. इम्पॉर्टंट डेट खाली दिलेलं त्यांनी की ओपनिंग कधी होणार आहे. ओपनिंग ऑफ द ॲप्लिकेशन 21/7/2021. क्लोजिंग डेट ऑफ द ॲप्लिकेशन 20/8/2021 म्हणजेच पुढच्या महिन्या लोक आहे. फॉर एनी इन्क्वायरीज त्यांची वेबसाईट पण दिलेली त्यांनी आणि कॉन्टॅक्ट नंबर ईमेलसुद्धा दिलेला त्यांनी. तर अशा प्रकारे ही ॲडव्हर्टाईजमेंट होती. ज्यांना सध्या खूप गरज आहे की जॉब करायची, सो त्याच्यासाठी पार्ट टाईम जॉब करून स्टडी करू शकतात. अशा प्रकारे ही पॉवर ग्रीडमध्ये वॅकन्सीज होत्या डिप्लोमावरती आणि बीटेकवरती. तर अशाच प्रकारे अशीच ॲडव्हर्टाईजमेंट आपण पुन्हा घेऊन येऊयात नवीन ॲडव्हर्टाईजमेंट. जर नवीन वॅकन्सीज आल्या तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.